नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये मा आज आपण या व्हिडिओमध्ये वाता उन्हाळ्यामध्ये सोनचाप्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची झाडाची चांगली वाढ होऊन झाड सुदृढ व निरोगी राहण्यासाठी झाडावरती कोणती कामे करायची त्याचबरोबर झाडाला जेव्हा अशा प्रकारे खूप साऱ्या कळायला सुरुवात होते तेव्हा झाडाला जास्त पोषक तत्वांचीही गरज असते तर अशा वेळेस कोणती खते द्यायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता उन्हाळ्यामध्ये सोनचाप्याच्या झाडाला खूप सारी फुले ही येत राहतात अतिशय मनमोहक सुगंध असणारे हे सोनचाप्याचे झाड हे आपल्याला वर्षभर भरपूर असे फुले हे देत राहते मात्र इतर ऋतूंच्या मनाने आता उन्हाळ्यामध्ये झाडाची ही थोडी जास्त काळजी ही घ्यावी लागते इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच सोनचाप्याच्या झाडाला देखील ह्या अशा भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र झाडाचे संरक्षण करणे हे आवश्यक आहे कारण जास्ती उन्हामुळे ही झाडाची पाने ही जळतात किंवा जी कुंडीतील माती आहे ती तापते गरम होते व आपल्या झाडांच्या मुळ्या दे देखील ह्या गरम होऊन ह्या जळतात आणि आपले झाड देखील हे हळूहळू खराब होऊन हे मरून जाते तर त्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही ग्रीन नेटचा हा वापर करू शकता किंवा झाडाच्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी सकाळचे बाराच्या आतील व संध्याकाळी चार नंतरचे झाडांना हे ऊन मिळेल सोनचाप्याच्या झाडाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच पण झाडाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी आपले झाड हे निरोगी सुदृढ असणे हे तितकेच आवश्यक असते तर त्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड फर्टिलायझर हे घेतलेले आहे कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते व आपले झाड हे चांगले निरोगी राहते हे शेणखत देताना देखील हे पाण्यामध्ये डायल्यूट करूनच हे आपल्याला झाडाला द्यायचे आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये तर या खतामध्ये पाण्याच्या प्रमाणे थोडे जास्तच घेऊन हे झाडाला द्यावे म्हणजे सोनचाप्याच्या झाडाला हे पाणी किती द्यावे तर कुंडीतील मातीमध्ये हा अशा प्रकारे ओलावा असणे हे आवश्यक आहे तरच आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते आता उन्हाळ्यामध्ये तर झाडाला दोन वेळा म्हटले तरी हे पाणी द्यावे लागते मात्र हे पाणी देताना हे नेहमी सकाळचे किंवा संध्याकाळच्या वेळेसच द्यावे दुपारचे पाणी हे कधीही देऊ नये कारण कडक उन्हामुळे ही माती ही तापलेली असते आणि अशामध्ये जर आपण पाणी दिले तर ह्या गरम झालेल्या मातीमुळे पाणी हे गरम होते आणि आपल्या झाडाच्या मुळ्या ह्या खराब होतात आणि आपले झाड देखील हे हळूहळू खराब होऊन हे मरून जाते झाडावरती हा सकाळी किंवा संध्याकाळी पाण्याचा फवारा केल्यामुळे देखील खूप चांगला फायदा होतो त्यामुळे झाडाचे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो आणि ही पाने ही हिरवीगार ही टवटवीत ही दिसतात चाप्याचे झाड हे उंच असे वाढत जाते त्या आणि आपण जेव्हा कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा वारे मोडने ची वाकने ची शक्के वा ते वाऱ्यामुळे हे मोडण्याची वाकण्याची शक्यता असते तर अशा वेळेस झाडाला एखाद्या काठीच्या साह्याने हा आधार द्यावे म्हणजे ते झाड हे मोडणार किंवा वाकणार नाही फर्टिलायझर तयार करण्यासाठी मी या ठिकाणी या काकडीच्या ज्या साली आहेत त्याचा वापर करणार आहे कारण काकडीच्या सालीमध्ये असे खूप सारी पोषक तत्वे आहेत की झाडाच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असे आहेत त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये माती ही खूप गरम होते तर त्यावेळेस मातीमध्ये हा थंडावा गारवा टिकवून ठेवण्याचे काम हे फर्टिलायझर एक करत असते तर हे तयार करण्यासाठी ज्या साली आहेत त्या मिक्सरमध्ये ह्या अशा प्रकारे ह्या बारीक करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे पाणी अजून मिक्स करून ते एखाद्या जाळीदार कपड्याच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आणि जो वरती जो चोथा निघतो तो देखील हा फेकून द्यायचा नाही तर तो एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये जरी टाकला तरी त्याचे देखील हे खत तयार होते तर अशा प्रकारे हे काकडीच्या सालीचे जे पाणी आहे ते तयार करून घेतल्यानंतर अजून त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन पट पाणी हे ॲड करून घ्यायचे आता या पाण्यामध्ये मी अजून एक वस्तू ही ॲड करणार आहे ती म्हणजे कॉफी पावडर कॉफी पावडरमध्ये हे पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे झाडाला कळ्या व फुले ही भरपूर प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होत असते त्याचबरोबर ही कॉफी पावडर ही माती ॲसिडिक बनवण्याचे हे काम करत असते आणि सर्व फुलांच्या झाडांना ही ॲसिडिक माती ही आवश्यक असते तर अशा प्रकारे हे फर्टिलायझर तयार करून घेतल्यानंतर हे आपल्याला हे झाडाला द्यायचे आहे मात्र झाडाला हे फर्टिलायझर देण्याआधी कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची झाडांच्या मुळांना धक्का न लागता ही हलवून ही मोकळी करून घ्यायची म्हणजे जी पण आपण ही लिक्विड फर्टिलायझर तयार करून झाडांना देतो ती झाडाच्या अगदी शेवटच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडाला हा त्याचा चांगला असा हा फायदा होतो तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण ही लिक्विड फर्टिलायझर तयार करून जर झाडाला दिलीत तर झाडाला अशी खूप सारी फुले ही लागत राहतात त्याचबरोबर झाडाची वाढ देखील ही चांगली होते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय